विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या सरकारी बंगल्यामध्ये चक्क पावसाचं पाणी गळतं. एकीकडे मंत्र्यांच्या बंगल्यांवर करोडो रुपयांचा खर्च होतोय, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेत्याला मात्र गळका बंगला देण्यात आलाय. बघूया त्याबाबतचा रिपोर्ट. विरोधी पक्षनेत्यांच्या बंगल्यात पाणी थेंब थेंब गळत. वडेट्टीवारांना दिला गळका बंगला. टिप टिप बरसा पाणी, बादल्या लावण्याची वेळ. अरे रे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांवर काय ही वेळ आली आहे. सरकारनं त्यांना दिलेल्या बंगल्याला चक्क गळती लागली आहे. C6 प्रचितगड या त्यांच्या बंगल्याचं छत भर पावसात टपकू लागलंय. बिचारे वडेट्टीवार, बंगल्यात पाणी पाणी होऊ नये यासाठी बादल्या लावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. गळका बंगला दिल्याबद्दल त्यांनी सरकारचे चांगलेच वाभाडे काढले. वाहून जाऊ नये म्हणून वाचवा असा टाहो फोडण्याची वेळ वडेट्टीवारांवर आली आहे. पाणी गळत आहे सगळीकडे, त्यामुळे सांगितलंय की माझ्या बंगल्याला पाणी गळत आहे, उद्या वाहून जाऊ नये म्हणून वाचवा, एवढं सांगतोय सरकारला. यांचं एकच काम चाललंय, मता यांची पद गेली, इज्जत घालवली, त्यामुळं लाडकी बहीण, लाडका भाई, लाडकी सास, लाडके मामा हेही करता हेच करत राहतील. त्याच्यापेक्षा यांच्यापेक्षा काही राहिलं नाही आणि त्यामध्ये जनता भुलणार नाही हे आता लोकांनी ठरवलं आहे. माझ्याकडे थेंबथेंब पाणी पडतोय, यांना पुरात वाहून नेतील जनता आणि साफ करतील आणि अरबी समुद्रात घेऊन शिरून टाकतील. सरकारला कुठल्याही प्रकारची भीती नाही, सरकार स्थिर आहे. आणि माझ्या मते विरोधी पक्षनेत्यांचा जो आरोप आहे तो एखाद्या घरात थोडंसं मुंबईत पाऊस अति जास्त होतो आणि त्यामुळे सगळीकडे थोडंसं मेंटेनन्स तर करावाच लागतो आणि तो मेंटेनन्स त्यांच्या घराचा एखाद्या वेळेस सांगितला म्हणून केला नसेल, पण नक्कीच तो आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तो मेंटेनन्स करून देऊ. या निमित्तानं सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघड झालाय. सरकारी बंगल्यांमध्ये कसं निकृष्ट दर्जाचं काम होतं हेच पुन्हा समोर आलंय. एकीकडे विरोधी पक्ष नेत्यांची अशी केविलवाणी अवस्था, तर दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याची बाब फेब्रुवारी 2024 मध्ये पुढे आली होती. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर 19,89,000 रुपये, सुधीर मुनगंटीवारांच्या पर्णकुटी बंगल्यावर 1,50,00,000 रुपये, राधाकृष्ण विखे पाटलांच्या रॉयल स्टोनवर 1,58,00,000 रुपये, गुलाबराव पाटलांच्या जेतवनवर 1,15,00,000 रुपये, दीपक केसरकरांच्या रामटेक बंगल्यावर 75,42,000 रुपये, तानाजी सावंतांच्या लोहगड बंगल्यावर 87,46,000 रुपये, अतुल सावेंच्या शिवगडावर 1,04,00,000 रुपये, शंभूराज देसाईंच्या पावनगडावर 83,24,000, चंद्रकांत पाटलांच्या सिंहगडावर 52,37,000 रुपये, राहुल नार्वेकरांच्या शिवगिरीवर 42,00,000 रुपये, विजयकुमार गावितांच्या चित्रकूटवर 1,54,00,000, उदय सामंत यांच्या मुक्तगिरीवर 1,16,00,000 रुपये, संदीपान भुमरेंच्या रत्नसिंधूवर 37,26,000 रुपये, दिलीप वळसे पाटलांच्या सुवर्णगडवर 73,00,000 रुपये, अब्दुल सत्तारांच्या पन्हाळगडवर 50,00,000 रुपये आणि आदिती तटकरेंच्या प्रतापगड बंगल्यावर 35,99,000 रुपये खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांवर करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला. या बंगल्यांची आता नेमकी काय अवस्था आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. वडेट्टीवारांप्रमाणेच मंत्र्यांचेही बंगले गळत नाहीत ना हे पाहायला हवं, नाहीतर सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी मंत्र्यांची अवस्था व्हायची. कृष्णात पाटील आणि सीमा आढेसह ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास.